तर नमस्कार मित्रांनो, आज मी फुंटाश ह्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. उषा नाडकर्णी स्टारर माहेरची साडी चित्रपट तुम्ही पाहिला असाल, तर त्या काळातले जे काही लोक असतील ते जर चित्रपट पाहायला गेले तर त्यांना जुना काळ आठवू शकतो, कारण की यामध्ये बरेचसे असे जुने कलाकार आहेत. तर चित्रपटाची कथा ही एक हलकी फुलकी कॉमेडी आहे, खूप असं हलकं फुलकं मनोरंजन करून जाईल. तीन बायका आणि तीन त्यांचे नवरे. तर बायका हे नवऱ्याच्या जाचाला त्रासून एक फुंटाश नावाची संस्था स्थापित करतात. आणि सॉरी यार, मला हे सांगायचं नव्हतं, बरं ठीक आहे, तरी काही एवढं काही इफेक्ट जाणवणार नाही आहे. तरी त्यांना मग मनवण्यासाठी नवरे काय काय युक्त्या क्लुप्त्या करतात हे जाणण्यासाठी हे तुम्हाला प्रश्नचिन्ह राहतील. तर नक्की चित्रपट पहा, हलकं फुलकं मनोरंजन करून जाईल. आणि या शुक्रवारी एकूण म्हणजे 5 चित्रपट मराठी प्रदर्शित झालेले आहेत, तर ती कोणकोणती आहेत तुम्ही कमेंट्स करा, मी पुढील रिव्ह्यूमध्ये ती नावं सांगेलच म्हणा. आणखी हे चॅनल माझे इथं लाल इकडं कुठंतरी बटन असेल ते सबस्क्राईबचं ते दाबा. आणि फेसबुकचं पण पेज आहे, ते तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तर ते इथं लाईक करा. आता शक्यतो लाईक करा असं म्हणतोय, कारण की इथं सबस्क्राईबर्स चॅनल कोण करणं झालं आहे, लाईक करण्याचा काही तसा प्रश्न उद्भवतच नाही म्हणा. तर चित्रपटाचा कालावधी 2 तास 20 मिनिटांपर्यंत आहे, तसा लांबलचकच. मला आज म्हणजे कामं भरपूर होती अशी बाहेरची, आणि त्यात चित्रपटाची लेंथ पाहून म्हणलं यार जाऊ का नको, पण म्हणलं बघणं तर भागच आहे, कारण की मला रिव्ह्यू कसा पण द्यायचाच होता कुठल्या तरी चित्रपटाचा. तर मी त्याप्रमाणे दिला, पण आवडला असा चित्रपट, हलकं फुलकं मनोरंजन करून गेलं. आणि हा चित्रपट महिलांनी अवश्य पाहावा, कारण की त्यांच्यासाठीच हा चित्रपट आहे. चित्रपटातील गाण्यांना संगीत गाणे वगैरे ते अवधूत गुप्तेंचं आहे, आणि गाणे एक तसं ते छान होतं सुरुवातीला जे लागलं होतं ते, बाकी एक आहे जरा थोडं इमोशनल वगैरे. आणखी एक याच्यामध्ये एक चोर आणि एक अमेरिकेहून आलेली पोरगी अशी दाखवण्यात आलेली आहे. तरी पहा, भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. Thank you.